वाहनांसंबंधी जिल्हा परिषदेमध्ये एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. दिलीप स्वामी यांनी स्वतःपासूनच या नियमाची लागू केल्याप्रकरणी एक समाजापुढे आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचा परिसर पाहिला तर सर्वत्र वाहनेच वाहने, चारचाकी दुचाकी कुठेही पार्किंग, त्यामुळे बेशिस्तीत दर्शन होत असे. जिल्हा परिषदेच्या आवारात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर विभाग प्रमुख यांची वाहने लावण्यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था असताना कोण कुठे वाहने लावत होती? जिल्हा परिषदेच्या पोर्चमध्ये तर अधिकारी पदाधिकारीपेक्षा इतर पुढाऱ्यांची वाहनं जास्त दिसत आहेत. काही ठराविक जिल्हा परिषद सदस्यांची वाहने लावण्यासाठी मुजुरे दिसून येत असे. स्वतःला पदाधिकारी समजून ते ठरल्याप्रमाणे उभी वाहने करतात, त्याचप्रमाणे प्रमुख पदाधिकारी आणि प्रमुख वाहने लावता येत नाहीत असे चित्र मागील अनेक दिवसांपासून पाहायला मिळत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील या सुद्धा गाडी सोडून गेल्या होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारीने स्वतःपासून वाहन पार्किंग सक्तीचे प्रदर्शन घातले. आता पदाधिकारी आणि इतर झडपी सदस्य ते कितपत स्वीकारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा. या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.